नमस्कार मित्रांनो, दीप्टेक ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ह्या चॅनलवरती जी कॅन्डलस्टिकची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण आज बिरीश हरामी कॅन्डलस्टिकचा अभ्यास करणार आहोत. तर आपण काल बुलिश हरामीचा अभ्यास केलेला आहे, तर त्याची प्रॅक्टिस पण तुम्ही चार्टवरती केलेली पण असेल. तर आज आपण अभ्यास करणार आहोत बिरीश हरामी कॅन्डलस्टिकचा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करत जाईल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. आणि माझा उद्देश आहे की आपल्या मराठी माणसाने खूप पुढे गेलं पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये, त्यासाठी बेसिक मजबूत करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मी सुरुवातीला ही कॅन्डलस्टिकची सिरीज चालू केलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी या कॅन्डलस्टिकचा नक्की अभ्यास करत चला आणि त्यावरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस पण करत चला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर काल आपण अभ्यास केलेला होता बुलिश हरामी कॅन्डलस्टिकचा, आज आपण अभ्यास करणार आहे बेरिश हरामी कॅन्डलस्टिकचा. तर हरामी शब्दाचा अर्थ मी तुम्हाला काल सांगितलेला होतो, जपानी भाषेमध्ये होत असतो प्रेग्नंट वुमन, ज्याला आपण गर्भवती स्त्री असे म्हणत असतो. म्हणजे ही स्त्री असते आणि तिचे या ठिकाणी पुढे आलेले पोट असते. तसेच प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी या कॅन्डलचं होत असतं, म्हणजे एक मदर कॅन्डल असते आणि या ठिकाणी एक बेबी कॅन्डल असते. तर असं पोट पुढे आल्या टाईप या ठिकाणी कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं, त्यामुळेच तिला बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न असे म्हणत असतात. तर हे जपान भाषेमध्ये नाव आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कॅन्डलस्टिकचा जो शोध लागलेला होता तो जपान या देशामध्येच लागलेला होता, त्यामुळेच त्यांनी हे नाव याला ठेवलेलं आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बुलिश हरामी आणि बेरिश हरामीमध्ये फक्त थोडाच फरक असतो. या ठिकाणी आपण बघितलं बुलिश हरामीमध्ये रेड कॅन्डल बनायची, तर या ठिकाणी ग्रीन कॅन्डल बनत असते. या ठिकाणी होत असतं ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन आणि या ठिकाणी इथे ग्रीन बनायची, तर या ठिकाणी ही रेड होत असते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशी रेड कॅन्डल बनत असते, हिला आपण म्हणत असतो मदर कॅन्डल. काय म्हणत असतो? मदर कॅन्डल. आणि हिला म्हणत असतो आपण बेबी कॅन्डल. बेबी कॅन्डलचं फॉर्मेशन जे असं या ग्रीन कॅन्डलजवळ होत असतं. ही रेड कॅन्डल जी बनत असते या ग्रीन कॅन्डलच्या 25% भाग तिचा यामध्ये असतो, म्हणजे बॉडीचा भाग यामध्ये असतो, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर मी तो डिफरन्स काय आहे तुम्हाला दुसऱ्या स्लाईडवरती समजून सांगेल, थोडक्यात तुम्ही या ठिकाणी समजून घ्या फक्त. म्हणजे एक अशी सॉलिड ग्रीन कॅन्डल बनलेली असेल मोठ्या व्हॉल्यूमची ग्रीन कलरची, आणि एक छोटीशी कॅन्डल या ठिकाणी बनलेली असेल रेड कलरची, तिला आपण बेबी कॅन्डल असे म्हणत असतो. तर ही कॅन्डल कोणत्या ठिकाणी बनत असते? तर ही बनत असते रेझिस्टन्सला. कोणत्या ठिकाणी? तर रेझिस्टन्सला या कॅन्डलचं फॉर्मेशन होत असते, तुम्ही लक्षात घ्या. आणि ही एक काय असते? बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असते. बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, जेवढ्या पण बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जे असतात त्या कुठे बनत असतात? त्या रेझिस्टन्सला बनत असतात, ते तुम्ही लक्षात घ्या. तर या कॅन्डलचं फॉर्मेशन पण होत असतं रेझिस्टन्सला. तर मग या कॅन्डलचं फॉर्मेशन कसं होत असतं ते आपण पुढच्या स्लाईडवर मी तुम्हाला फिगर काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात पण येईल. त्यामध्ये जेव्हा एखादा शेअर असतो आणि तो अपट्रेंडमध्ये असतो, तुम्ही लक्षात घ्यायचं, अपट्रेंड अपसाईडला असा मूव्ह करतो एखादा शेअर, एखादी रेड कॅन्डल पण बनणार, ते तुम्ही लक्षात घ्यायचं. या ठिकाणी काही वेळेला काय होत असतं? प्रॉफिट बुकिंग पण येत असते असे. तर असे कॅन्डल बनत बनत एखादा शेअर अपसाईडला मूव्ह करत असतो असा. आणि रेझिस्टन्सला गेल्यानंतर काय होत असतं? या ठिकाणी सॉलिड अशी ग्रीन कॅन्डल बनत असते. ती का बनत असते ते पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. अशी म्हणजे बाकीचे ज्या कॅन्डल असतात त्यांच्यापेक्षा मोठी कॅन्डल या ठिकाणी बनत असते. म्हणजे या ठिकाणी काय असतं? बाईंगचं प्रेशर असतं पहिलेच. म्हणजे प्रत्येक जण या शेअरला या ठिकाणी बाईंग करत असतो. काय करत असतो? बाईंग करत असतो. आणि ही जी मोठी कॅन्डल असते या ठिकाणी काय सगळ्यात जास्त बाईंग होत असते, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये या ठिकाणी या शेअरची बाईंग केली जात असते, तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणजे बायर जास्त ॲक्टिवेट झालेला असतात या ठिकाणी, बाईंगचं प्रेशर असतं या ठिकाणी, म्हणूनच मोठ्या कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी होत असतं. मग ह्या कॅन्डलच्या बॉडीमध्येच असं शेजारी एक रेड कॅन्डल बनत असते, अशा रेड कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी होत असतं. म्हणजे ह्या कॅन्डलची जेवढी बॉडी असते त्याच्या 25% बॉडी फक्त ह्या रेड कॅन्डलची या ठिकाणी बनत असते, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल मग अशी मोठी कॅन्डल बनेल या ठिकाणी, तिला पण आपण बेरिश हरामी कॅन्डलस्टिक म्हणायचं का? तर ती बनत नाही. बेरिश जो पॅटर्न असतो बेरिश हरामी कॅन्डलस्टिकचा तो बनत नाही, तुम्ही लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी मग छोटीच कॅन्डल बनली पाहिजे अशी, तिला आपण बेबी कॅन्डल म्हणत असतो. असं कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं. मग या ठिकाणी काय होत असतं? एखादा शेअर जो आहे, म्हणजे या ठिकाणी आपण एखाद्या शेअरचंच उदाहरण घेऊया, तो आजच्या दिवशी ओपन झालेला आहे 30 रुपयाला. त्याचा ओपन किती झाला आहे? 30 रुपयाला. आणि त्याचा क्लोज जो होतोय आजच्याच दिवशी तो होतोय 40 रुपयाला. ठीक आहे, हा झाला ओपन 30 रुपयाला या ठिकाणी आणि त्याचा क्लोज झाला 40 रुपयाला. मग उद्याच्या दिवशी काय होईल? या ठिकाणी
तो शेयर गैप डाउन होईल, म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, अचानक सेलिंग व्हायला सुरुवात होईल। म्हणजे शेअरची ओपनिंग जी होईल किती रुपयाला होईल, 35 रुपयाला होईल। आपण बुलिश आरामीमध्ये काय बघायचो की प्राईस ही गॅप अप व्हायची, म्हणजे दुसरी बेबी कॅन्डल जी बनायची ती गॅप अपने बनायची, पण या ठिकाणी उलट आहे, या ठिकाणी ती बनत असते गॅप डाऊनने, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्या त्या शेअरची प्राईस जी असते ती गॅप डाऊन या ठिकाणी ओपन व्हायला पाहिजे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। मग तिची ओपनिंग होईल, 35 रुपयाला, आणि या ठिकाणी क्लोजिंग जी होईल जवळजवळ ती 32 रुपयांना होईल। म्हणजे तिची ओपनिंग आणि क्लोजिंग प्राईस जी असते या कॅन्डलच्या आतमध्येच होत असते, कोणत्या, या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये, असे याच्या बाहेर पण जात नाही, म्हणजे अपसाईडला पण जात नाही आणि डाऊन साईडला पण जात नाही, मध्यभागी या ग्रीन कॅन्डलच्या ओपन आणि क्लोजच्या आतमध्येच या शेअरची प्राईस असते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, तेव्हा ही बेरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असते, तुम्ही लक्षात ठेवा। तर मग यामध्ये रिव्हर्सलचा ट्रेड आपण केव्हा घ्यायचा असतो, म्हणजे एखादा स्टॉक जो असतो केव्हा सेल केला जात असतो, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे। तर ते पण मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो। या ठिकाणी कन्फर्मेशन आपल्याला केव्हा मिळत असतं, जेव्हा आपण या मदर कॅन्डलचा लो डाऊन साईडला ब्रेक होत असतो, म्हणजे त्याचं कन्फर्मेशन मिळत असतं आपल्याला असं रेड कॅन्डलने, जेव्हा ही रेड कॅन्डल ह्या मदर कॅन्डलच्या लोला या ठिकाणी ब्रेक करत असते, तेव्हाच मग आपण त्या ठिकाणी काय करत असतो, एक सेलिंगची पोझिशन बनवत असतो। म्हणजे एखादा स्टॉक जो असतो त्याला आपण या ठिकाणी काय करत असतो, सेल करत असतो, विकत असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। मग त्याचं कंटिन्युएशन होणं पण खूप गरजेचं आहे, हे तुम्हाला कन्फर्मेशन या ठिकाणी मिळालेलं आहे। कंटिन्युएशन म्हणजे काय, तो शेअर खरंच डाऊन साईडला या ठिकाणी जातोय का, त्याचं कंटिन्युएशन होत आहे का, हे कन्फर्मेशन मिळणं पण खूप गरजेचं आहे। कारण की या ठिकाणी नाही तर तुम्ही ट्रॅप होत असतात, कसे, दुसऱ्या दिवशी लगेच या ठिकाणी ग्रीन कॅन्डल बनत असते, अशी या ठिकाणी अपसाईडला अशी ग्रीन कॅन्डल बनत असते, अशी अशी दुसऱ्या दिवशी थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राईस गॅप अप होते आणि या ठिकाणी पुन्हा ग्रीन कॅन्डल बनत बनत 2-3 दिवसामध्ये तुमचा ट्रेंड जो असतो अपसाईडलाच असतो, म्हणजे अशी एक प्राईज ॲक्शन या ठिकाणी बनत जाते। मग त्यामुळेच मी म्हणत असतो तुम्हाला की प्राईज ॲक्शन लक्षात देण्यासाठी तुम्हाला कॅन्डलस्टिकचा अभ्यास येणं पण खूप गरजेचं असतं। मग ही अशी प्राईज ॲक्शन या ठिकाणी बनत जाते, म्हणजे तुमचा हा एक लो असेल, या ठिकाणी एक हाय असेल, या ठिकाणी एक हायर लो असेल, हायर लो असेल, या ठिकाणी पुन्हा हाय बनत जातो, म्हणजे असं काय तुमचे प्राईज ॲक्शन बनत वरती वरच्या साईडला या ठिकाणी प्राईज काय तुमची मूव्ह होत जाते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळेच मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुम्हाला प्राईज ॲक्शनवरती मजबूत पकड बनवायची असेल तर तुम्हाला मग कॅन्डलस्टिकचा अभ्यास येणं पण खूप गरजेचं असतो। तर असं कन्फर्मेशन या ठिकाणी मिळालं पाहिजे डाऊन साईडला, म्हणजे ही जी कन्फर्मेशन कॅन्डल जी असते तिचा लो पण ब्रेक होणं खूप गरजेचं आहे। तुमची ही बेरिश हरामी कॅन्डलस्टिक जी बनलेली आहे तिचं कन्फर्मेशन या कॅन्डलने दिलेलं आहे या ठिकाणी, पण त्याचं या ठिकाणी असं कंटिन्युएशन होणं पण खूप गरजेचं असतं, मग या ठिकाणी तुमची सिलिंगची पोझिशन व्यवस्थित बनत असते, तुम्ही लक्षात घ्या, नाहीतर मग रिव्हर्सल पण काही ठिकाणी होत असतो ट्रेड। आणि अपसाईडला पण त्याचं कंटिन्युएशन अजून 2 प्रकारे होऊ शकतं, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, आणि डाऊन साईडला पण होऊ शकतं। डाऊन साईडला कसं होतं ते पहिल्यांदा मी दाखवतो तुम्हाला। ही बेबी कॅन्डल बनली या ठिकाणी, त्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे हा पहिला दिवस झाला, हा दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी काय होईल, गॅप अपने या ठिकाणी अशी ग्रीन कॅन्डल बनेल अशी छोटी, पण याच्या हायला या ठिकाणी ब्रेक करणार नाही, हा या कॅन्डलचा काय हाय झालं। त्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी या ठिकाणी काय बनेल, अशी रेड कॅन्डल बनेल या ठिकाणी अशी, ठीक आहे। आणि चौथ्या दिवशी मग फुल व्हॉल्यूमने या ठिकाणी सेलर ॲक्टिवेट होतील आणि इथं ब्रेकडाऊन तुम्हाला बघायला मिळेल, असं पण प्राईजची ॲक्शन या ठिकाणी होत असते। आणि अपसाईडला कशाप्रकारे होत असते ते पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। प्राईज ॲक्शनवरती तुम्हाला जर मजबूत पकड बनवायची असेल तर कॅन्डलस्टिक ही डीपली तुम्हाला आलेली पाहिजे, कॅन्डल कशा वर्क करत असतात, कशी प्राईजची मूवमेंट होत असते हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे त्यामध्ये, ठीक आहे, तेव्हाच तुम्ही त्यामध्ये ट्रेड सॉलिड घेऊ शकतात, म्हणजे तुमच्या लक्षात पण येत असतं मग प्राईजची मूवमेंट कशी होत आहे। या ठिकाणी अशी रेड कॅन्डल बनेल, अशी खाली 2 अशा रेड कॅन्डल बनत जातील, या ठिकाणी ग्रीन कॅन्डल बनेल अशी अशी, आणि चौथ्या दिवशी काय होईल, या ठिकाणी पुन्हा बाहेरचीच ग्रीप बसेल, या ठिकाणी वरच्या साईडला ब्रेकआउट मिळेल, या ठिकाणी खालच्या साईडला काय ब्रेकडाऊन व्हायचा, वरच्या साईडला या ठिकाणी काय होईल ब्रेकआउट होईल, आणि ट्रेंडचं कंटिन्युएशन होऊन जाईल प्रोजेक्शन बनवत बनवत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं। म्हणजे अशा 3-4 कॅन्डल जे आहे आपण त्याला काय म्हणत असतो, कॉन्सॉलिडेशन, कॉन्सॉलिडेशन होत जाईल या ठिकाणी। 3-4 दिवस कॉन्सॉलिडेशन झालं की ब्रेकआउट मिळेल वरच्या साईडला। तुम्ही कॉन्सॉलिडेशन हा शब्द ऐकलेला पण असेल,
कन्सोलिडेशन झालं की त्याच्यानंतर जी एंट्री बनत असते ती सर्वात चांगली बनत असते, म्हणजे आपण त्या ठिकाणी मग ब्रेकआउटला किंवा ब्रेकडाऊनला जो आहे तो खूप चांगल्या प्रकारचा ट्रेड त्या ठिकाणी घेऊ पण शकतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। तर असं पण फॉर्मेशन या ठिकाणी होऊ शकतं, पण ही एक काय असते बेरिश कॅन्डलस्टिक असते। या ठिकाणी रिव्हर्सल आपल्याला 100% बघायलाच मिळत असतो, 100% तर नाही म्हणू शकत मी, काही वेळेला चेंज पण होत असतो, आपल्या अपोजिट साईडला पण ट्रेड जात असतो। पण आता अपोजिट साईडला जातो हे पण तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये तुम्ही ट्रॅप नाही होत, हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही जेवढे चार्टवरती प्रॅक्टिस कराल तेवढं स्टॉक मार्केट तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल। त्यामुळे कोणती गोष्ट जी पकडायची असते ती बेसिकपासून पकडायची असते। मी तुम्हाला काल उदाहरण पण दिलेलं होतं, जर तुम्हाला पाडे नाही आले तर तुम्हाला गुणाकार आणि भागाकाराचे गणित पण येणार नाही। आणि स्टॉक मार्केटचं पण तसंच असतं, जोपर्यंत तुम्हाला कॅन्डलस्टिक व्यवस्थित येत नाही तोपर्यंत तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस पण काहीच येणार नाही। त्यामुळे तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करायची असेल आणि प्राइज ॲक्शनला समजून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी कॅन्डलस्टिकचा अभ्यास येणं पण खूप गरजेचा असतो। तर चार्टवरती ह्या अशा कॅन्डलचं फॉर्मेशन कोणत्या ठिकाणी होत आहे ते बघत चला आणि त्यावरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचा प्रयत्न पण करायचा आहे। तर या ठिकाणी मग तुम्हाला समजलेलं असेल थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, या ग्रीन कॅन्डलच्या ओपन आणि क्लोज मध्येच या रेड कॅन्डलचं या ठिकाणी फॉर्मेशन झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। आणि ही जी ग्रीन कॅन्डल असते त्याची बॉडी असते त्याच्या 25% बॉडी या ठिकाणी ह्या रेड कॅन्डलची बनली पण पाहिजे, हे पण तुम्ही लक्षात घ्या। आणि त्याचा ओपन आणि क्लोज जो असतो तो पण ह्या कॅन्डलच्या आतमध्येच असला पाहिजे, तेव्हाच तिला आपण बेरिश हरामी कॅन्डलस्टिक असे म्हणत असतो। तर त्याचा मग ब्रेकडाऊन जेव्हा मिळतो त्याचा कन्फर्मेशन होणं पण खूप गरजेचं असतं, हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। तर असं या कॅन्डलचं फॉर्मेशन असतं, वेगवेगळ्या प्रकारे पण बनू शकतं, म्हणजे कशी जशी ग्रीन कॅन्डल बनलेली अशी, ग्रीन कॅन्डलला काय जास्त मोठमोठ्या विक्स असू शकतात अशा, ठीक आहे। त्यानंतर मग या ठिकाणी पण अशी बेबी कॅन्डल बनलेली असेल, हिला पण वरच्या साईडला अशी वीक असेल, याचं लॉजिक कसं? तुम्ही म्हणाल मग या ठिकाणी वीक आहे मग ही बेरिश हरामी बनणार नाही, तर ही बॉडी जी असते ही मॅटर करत असते या ठिकाणी, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। ही बॉडी जी आहे या कॅन्डलच्या आतमध्ये चालली पाहिजे, ठीक आहे। अजून दुसऱ्या प्रकारे बनवू शकते अशी, अशी ग्रीन कॅन्डल बनेल अशी मोठी आणि त्यामध्ये अशी बेबी कॅन्डल बनेल अशी, हिची वीक खालच्या साईडला असेल पण हिची बॉडी जी असेल ना या कॅन्डलच्या आतमध्येच असायला पाहिजे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। प्राईजची मोमेंट, ही प्राईजची मोमेंट तुमच्या लक्षात आली पाहिजे। तुम्ही जर याच्यावरती मजबूत पकड बनवली तर सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होत जातील। आणि माझा तोच प्रयत्न आहे, म्हणजे तुम्हाला डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न आहे, वीक बनते तर का बनते। मी तुम्हाला जेव्हा आपण याचा अभ्यास केलेला होता, सुरुवात केली होती कॅन्डलस्टिक म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं या ठिकाणी वीक का बनत असते, तर या ठिकाणी बाईंगचं प्रेशर येत असतं, म्हणजे बायर ॲक्टिवेट होत असतात, त्यामुळे वीक अशी या ठिकाणी बनत असते। त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात कॅन्डलस्टिकच्या त्या माहीत होणं पण खूप गरजेचं असतं, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बेसिक पकडलं ना तुम्ही एकदा ते ॲडव्हान्सपर्यंत जाऊ शकता, नाहीतर आपलं कसं असतं आपण डायरेक्ट बेसिकमध्ये नाही जात, आपण डायरेक्ट ॲडव्हान्समध्ये जात असतो। जसं काही तरुण मुलं आहेत ते डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग, म्हणजे हा एक ट्रेंड झाला आहे आजकालचा स्टॉक मार्केटचं ऑप्शन ट्रेडिंग। कोणी पण नवीन आला त्याला ABCD माहीत नाही स्टॉक मार्केटची, तो डायरेक्ट काय करत असतो ऑप्शन ट्रेडिंग। आणि त्याच्यामध्ये काय माहीत असतं त्याला, फक्त मला फक्त कॉल घ्यायचा आणि पुट घ्यायचं हेच माहीत असतं, याच्या व्यतिरिक्त काही माहीत नसतं। CE आहे याचा फुल फॉर्म जरी विचारला तर काहींना माहीत नसतो, PEचा माहीत नसतो। ऑप्शन ट्रेडिंगची जर डेफिनेशन विचारली तर ती पण त्यांना माहीत नसते, पण ते ऑप्शन ट्रेडिंग करत असतात। त्यांना विचारलं काय करतात, ऑप्शन ट्रेडिंग करत असतो। ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय करतो तर कॉल घेतो आणि पुट घेतो, एवढंच त्यांना माहीत असतं। पण ते काय असतं, त्याचं बेसिक काय, ते सगळं त्यांना काहीच माहीत नसतं। मध्ये प्रॅक्टिस करायची असते जास्त दिवस, मगच ऑप्शन ट्रेडिंग करत चाला, नाहीतर ऑप्शन ट्रेडिंगला शक्यतो टाळा तुम्ही। सुरुवातीला चांगलं बेसिक मजबूत करा, हे बघा तुम्हाला जर चांगल्या प्रकारचे नॉलेज आले तर भविष्यामध्ये तुमची अर्निंग पण खूप चांगली होऊ शकते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। कोणाच्या टिप्स वगैरे फॉलो करून जर तुम्ही करत असाल तर तुमचा रिस्क रिवॉर्ड हा चांगला बसत नाही त्यामध्ये, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। नॉलेज असणारे भरपूर असतात पण तो तुम्हाला ट्रेड देणार तोपर्यंत मोमेंट जी असते चार्टवरती प्राईजची ती पूर्ण होऊन जात असते, मग तो तुमचा ट्रेड जो जेव्हा बनायचा असतो त्याची वेळ चुकून जाते आणि तुम्ही मग त्या ठिकाणी लॉसमध्ये जात असतात, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा त्यामधून प्रयत्न करा। तर मी तुम्हाला चार्टवरती पण दाखवते की कॅन्डलचं फॉर्मेशन कशा प्रकारे होत असतं। तुम्ही चार्टवरती या ठिकाणी बघू शकता की एखादा शेअर आहे त्याचा ट्रेंड हा या ठिकाणी काय अपट्रेंडमध्ये चालू येतो, अपट्रेंड आहे या ठिकाणी असा। आणि ह्या रेजिस्टन्सला या ठिकाणी बघू शकता तुम्ही, रेजिस्टन्स ही कॅन्डल जी बनत असते रेजिस्टन्सला,
तर याच ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल बनलेली ग्रीन कलरची अशी असे विक आहे दोन्ही बाजूने तिला, आणि छोटीशी बेबी कॅन्डल रेड कलरची या ठिकाणी अशी बनलेली आहे, अशी ही रेड कॅन्डल आणि ही ग्रीन कॅन्डल। मग आपण यामध्ये ट्रेड कसा करायचा असतो, सेलिंग केव्हा करायची असते, जेव्हा या ग्रीन कॅन्डलचा लो या ठिकाणी ब्रेक होत असतो, हा लो आहे, हा लो ब्रेक झाला, याच ठिकाणी एक रेड कॅन्डल बनलेली होती आणि तिचं कन्फर्मेशन या कॅन्डलने पण दिलेलं होतं, या ठिकाणी रेड बनली ही पण, आणि या ठिकाणी ट्रेड हा डाऊन साईडला या ठिकाणी होत गेला, म्हणजे रिव्हर्सल या ठिकाणी झालेला होता, अप साईडला या ठिकाणी ट्रेड करत होता तो डाऊन साईडमध्ये या ठिकाणी कन्वर्ट झालेला होता। तर तुम्ही पण असा पॅटर्न जो असतो चार्टवरती शोधायचा आहे, कोणत्या ठिकाणी बनतोय, सपोर्टला बनतोय की रेझिस्टन्सला बनतोय असं बघत चालायचं आहे, आणि त्या ठिकाणी एंट्री बनते की नाही बनते हे पण बघत चालायचं आहे। तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल चार्टवरती तेवढं तुमचं लक्षात बनायचं आहे, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पण तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल, या कॅन्डलचं फॉर्मेशन कसं होतं असतं, कोणत्या ठिकाणी होतं असतं, त्यामागचं लॉजिक काय आहे हे पण तुम्हाला आज व्यवस्थित समजलेलं असेल। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद।